सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली. खरं समोर आणण्याची सीबीआयची जबाबदारी असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आल्यासंदर्भात एक अहवाल माध्यमांमध्ये व्हायरल झाला. अनिल देशमुख सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. अर्थात याबाबत सीबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या अहवालाबाबत सीबीआय सोडून कुणीही सत्य सांगू शकत नाही. आता याबाबत सत्य लोकांसमोर आणलं तर लोकांची, मीडियाची आणि त्यांची जबाबदारी आहे असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं. ओके, ज्या प्रकारे अनिल देशमुख जीच्या प्रकरणामध्ये काही वर्तमानपत्रामध्ये सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या छापून आलेल्या, सोशल मीडियावर ते रिपोर्ट पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये फिरत आहे, सत्य काय असत्य काय याच्यावर मला भाष्य करता येत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की या बाबतीत सीबीआयने खुलासा केलं पाहिजे की हे अहवाल त्यांच्या फाईलीतला आहे, त्यांच्या खात्यातला आहे, किंवा बनावट करून कोणी व्हायरल करते. ही जबाबदारी सीबीआयने पार पाडली पाहिजे. देशातले मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की या देशामध्ये खोट्या बातम्यांचा व्हायरस सारखा पसराव होते. आता ही बातमी जर खोटी असेल तर सीबीआयने याचा खुलासा केला पाहिजे. आणि त्याचबरोबर चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की शासन करते सगळं सत्य माहिती देत नाही, जे सत्य आहे ते मीडियाला पण शोधलं पाहिजे. जबाबदारी मीडियावर पण चंद्रचूड साहेबांनी टाकली आहे. मला वाटते हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर ज्या प्रकारे आरोप झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जर हे कागद सत्य असेल, त्या फाईलीतले असेल, तर मला वाटते यापेक्षा जास्त राजकीय सूडबुद्धीने कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की या बाबतीत सीबीआयने खुलासा केला. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.